पातळी तालुका जिल्हा जालना। मी वीज प्रक्रिया व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। आता आपण वीज प्रक्रिया करणार आहोत, कशा प्रकारे करायची हे तुम्हाला मी दाखवतो। हे आहे NPK, हे आता औषध ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता हे औषध आपण 1 किलोला 25 मिली टाकणार आहोत। आता ह्याची सोयाबीनची उगन हे पातळ असल्यामुळे ह्याला आपण असं ह्याच प्रमाणे गुळून घेणार आहोत। हे NPK आहे, ह्याच्यामधलं N नावाचं हवेतलं नत्र पिकांना मिळतं। ह्याचप्रमाणे जमिनीतलं स्फुरद आणि पालाश हे पिकांना मिळतं। हे औषध सोयाबीनमध्ये टाकल्यामुळे एकसारखी वाढ होते आणि 15 ते 20% आपल्याला उत्पादनामध्ये बी सुद्धा वाढ होते। तसेच या औषधामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पीक जोमाने वाढते। यावर्षी मी सगळं बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणार आहे आणि तुम्हाला पण हीच विनंती आहे, सगळ्यांनी बीज प्रक्रिया करूनच तुम्ही सगळ्यांनी बियाणं हे करून घ्या। बीज प्रक्रिया स्पर्धा कृषी विभागाने ठेवली